आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग इथे हजारो लोकांनी रात्र जागून काढली. गेल्या 250 वर्षांपासूनची ही परंपरा गावकरी अजूनही जपतायत. वळसंग येथील ग्रामदैवत चौडेश्वरी देवीच्या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या बाळबट्टल सोहळा हा काल रात्री संपन्न झाला. या दिवशी संपूर्ण गावासह आसपासच्या जिल्ह्यातले हजारो भाविक वळसंग इथे दाखल होतात. या सोहळ्याला 250 वर्षांची मोठी परंपरा आहे. चौडेश्वरीच्या यात्रेसाठी लहानपणापासून येते. माझं लग्न झालं तरी पण आम्ही मिस्टर आम्ही सगळे मिळून येतो आणि आम्हाला खूप चांगली प्रचिती आलेली आहे. देवी आमच्यासाठी खूप महत्त्वाची वाटते. आम्ही दरवर्षी देवीला येऊन दर्शन करून तिचा आशीर्वाद घेऊन जातो आणि आम्हाला दरवर्षी खूप समाधान वाटते देवीला येऊन दर्शन करून गेल्यावर. माझी ही सासूरवडी आहे. मी गेले 15-20 वर्षापासून न नेमाने नित्य नेमाने येते या ठिकाणी. सहज परिवार सहज दाम्पत्य सगळेजण येतो. हां आणि या देवीचा महिमा इतकाच चांगला आहे की त्याचा अनुभूती मला मिळाली आहे आणि इतरांनासुद्धा मिळत आहे. इतका आनंद होतो की आनंद म्हणजे मावत नाही. इतकं आम्हाला चौडेश्वरी यात्रा म्हणलं की उत्सुकता निर्माण होते 1-8 दिवसाच्या अगोदरपासून. आंध्र प्रदेश महाराष्ट्र अशा सर्व भागातील लोक अति उत्साहाने येऊन यात्रा यशस्वीरित्या पार पाडतात. सर्व ग्रामस्थांच्या मदतीने ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडली जाते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.